हुआ सामने। पुलिस के 112 नंबर पर एक अज्ञात ने फोन कर सूचना दी कि उसने शहर में 7 जगह बम रखे हैं। सूचना प्राप्त होते ही सामने पुलिस के साथ ही नागपुर जिला ग्रामीण का पूरा महकमा हरकत में आ गया और अज्ञात फोनकर्ता को मात्र 3 घंटे में ही गिरफ्तार कर हकीकत जानी तो वो कौरी हफ्वा निकली। लेकिन तब तक सावने पुलिस के साथ साथ सभी आला अधिकारी की जान हलक में आ गई थी। महाराष्ट्र शासनाचा अतिशय चांगला उपक्रम 112 उपक्रम आहे। कुठल्याही नागरिकाला जर काही अडचण आली तर सदर ठिकाणी जी स्पेशल गाडी वाहन नियुक्त पोलीस अंमलदार अधिकारी आहे तात्काळ घटनास्थळी पोहोचतात। विदिन 4 ते 5 मिनिटात ते त्या ठिकाणी पोहोचून कार्यवाही करतात। शासनाने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या कामासाठी याचा उपयोग व्हावा म्हणून चालू केलेला आहे। त्यामध्ये बऱ्याच वेळेला काही फेक कॉल येतात, त्याच्यातून पोलिसांचा पण बराच वेळ वाया जातो। अशा वेळेस पुढच्या व्यक्तीला काय अडचण आहे हे लक्षात येत नाही। दिनांक 20/8/22 अशी जी घटना घडली, साधारण सकाळी 8:40 दरम्यान आमच्या वाहनावरती 112 कॉल आला की एका ठिकाणी 7 बॉम्ब ठेवलेले आहेत। तात्काळ आमची यंत्रणा तिथं कामाला लागली, सर्व परिसर पिंजून काढला, परंतु तो कॉल फेक असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यानंतर आम्ही त्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आणि 3 ते 4 तासात मूळ आरोपीपर्यंत पोहोचून त्याला आम्ही ताब्यात घेतलं। त्या आरोपीचं नाव हिरालाल चेतू पाल राणार बैतूल, पण सध्या सावनेरमध्ये राहतो। त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, कोर्टाची परमिशन घेतलेली आहे, त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत।